नमस्कार मित्रांनो, मी स्टीफन पिंटो. नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या कोकण सफारी या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजचा नवीन दिवस आणि ह्या नवीन दिवशी आपण एका नवीन कोकणी ठिकाणी भेट देणार आहे आणि ते ठिकाण म्हणजे रामगड किल्ला. तर मी कणकवलीत राहतो आणि कणकवलीतून रामगड किल्ला हा 10 ते 15 किलोमीटर आहे. तर तो आम्ही एक्सप्लोअर करायला आता जात आहोत आणि माझ्यासोबत मंदार देखील आहे. मंदार माझ्या बाजूलाच राहतो. तर आज आपण ठरवलं आहे की दोघांनी मिळून रामगड किल्ला आहे तो एक्सप्लोअर करायचा. तर इथून जवळच आहे तर चला एक्सप्लोअर करूया रामगड किल्ला. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for me. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. मित्रांनो, आपण आता कुठेतरी मध्येच थांबलो आहोत आणि इथे मस्त एक नजारा आहे पाठीमागे. तर तो तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलेलो आम्ही. तर पाहू शकता तुम्ही, पाठी ही नदी आहे. पाणी जास्त आता पाणी नाही आहे, पण ही गड नदी जाते ही. आणि ह्या नदीचा संबंध आपल्या जिथे आपण जातो आहे त्या गडाशी आहे. तो आम्ही गडावर गेल्यावर तुम्हाला सांगतो काय संबंध आहे नदीचा ह्या गड नदीचा. तुम्ही पाहू शकता पाठीमागे, तुम्हाला दिसत असेल की माहीत नाही, पण इथे दिसते आहे ती नदी. तर थांबलोय वाटत आता आणि जाऊया आता गडाकडे. चला. I'm walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for me. I've been flying from पाहू शकता तुम्ही, आम्ही जात होतो गडाच्या वाट्यावरच होतो. पण हे तुम्ही कुरली अशी कधी बघितल्यात का? लाल कुरली आहे ही आणि दिसली म्हणून आम्ही थांबलोय. तर बघा कसली कुरली आहे, लाल एकदम. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आहोत. इथून आपण आलो कणकवली. कणकवलीतून इथून रोड आहे आणि इथून हा पुढे रामगड आणि पुढे त्र्यंबक आणि त्या साईडला जातोय. आणि इथून हा लेफ्ट साईडला गडाकडे जायचा रोड आहे. इथे पाहू शकता तुम्ही, इथे रामगड किल्ला आणि तिथे बोर्ड लावलेला आहे. तर तिथून तुम्ही लेफ्ट घ्या आणि सरळ सरळ वरती चलत जा. तर जाऊया आपण आता आणि बघूया गड कसा आहे तो. तर चला. Streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for me. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe trying to protect your soul. We are here. Tonight, we are heroes tonight.
मित्रांनो, आपण फायनली गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आणि खूप कठीण अशी चढाई आहे खाली. तर तुम्ही येताना त्याचं नक्की ध्यान ठेवा. आणि आपण गडाच्या दरवाज्यावर पोहोचलो आहे. अत्यंत सुंदर अशी रचना आहे गडाची. तुम्ही पाहू शकता हे मोठे दोन बुरुज आपल्याला दिसत आहेत दोन्ही साईडला, आणि मधीच अशी त्याचा मेन दरवाजा आहे. आपल्याला कळत नाही की हा दरवाजा इथे असेल. ही महाराजांची अत्यंत चांगली अशी इंजिनिअरिंग म्हणावी लागेल आणि चांगावी आतमध्ये किल्ल्यावर. तर चला, तर मित्रांनो, ह्या दरवाज्याचे हे विशेषता आहे की जर शत्रूने कुठून हल्ला केला तर हे जे हा जो मधला दगड आहे तो नुसता का त्यांना काढावा लागतो. मग पूर्ण हे जे वरची जी इमारत आहे ती कोसळते आणि हा दरवाजा पूर्ण ब्लॉक होतो, म्हणजे शत्रू आतमध्ये एंटर करू शकत नाही. ते हे अजून एक विशेषता आहे महाराजांच्या इंजिनिअरिंगचं की हे असं होऊ शकतं. हे परत आणि जर शत्रूचा हल्ला शमला, म्हणजे शत्रू गेला परत, की नंतर हे होतं असं बांधतात आणि हा सेम दगड असा परत लावून ठेवतात. तर ही एक विशेषता आहे या गडाची. तर मित्रांनो, हा आहे तो मेन दरवाजा आहे आणि इथून आम्ही एंटर केला आहे आणि इथून असं वरती चढत, इथे पाया तुम्हाला दिसत असतील, वरती चढून आलो आहोत आणि इकडे जायचा प्रयत्न करतोय. काय आहे बघूया इथे. ह्या बघ एवढी मोठी आहे. तर मित्रांनो, कदाचित इथून गडावरून लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी ही जागा असेल कदाचित. तर आणि इथे सुद्धा तुम्हाला झेंडा दिसू शकतो. आणि इथे तो झेंडा आहे. तर अशी ही जागा आहे. तर चला पुढच्या ठिकाणी जाऊया. तर मित्रांनो, हाच तो होळीचा माळ असं म्हणतात तो, म्हणजे संपूर्ण असं इथे मैदान आहे आणि तुम्ही पाहू शकता नुसता, म्हणजे इथे आता नुसतं त्याचा पायाच उरलेला आहे. हे जे हे आहे ते आणि वरती तुम्ही पाहू शकता तिकडे गडाचा भाग, म्हणजे तिकडे जे किल्लेदारणी असायचे ते वरती त्यांना राहण्याची सोय असायची आणि इथे जे मावळे असायचे ते इथे राहायचे, किंवा सण आणि काही साजरा करायचा असेल तो इथे गडावर इथे साजरा केला जायचा. म्हणून कदाचित त्याला होळीचा माळ असं म्हणायचे. तर या होळीच्या माळाच्या पाठचा इतिहास असा आहे. तर चला आता. तर मित्रांनो, ही पायरी सापडली आहे मला, म्हणजे नक्की कुठचा रस्ता आहे मला माहिती नाही आहे आणि ते खूप पडझडसुद्धा झाली आहे. तर कदाचित हा वरती जाण्याचा मार्ग असेल. तर बघूया वरती जाऊन काय दिसतंय की नाही ते. गडाची खूप पडझड झाली आहे आणि त्यामुळे इथे येणं रिस्की असू शकतं, तुम्ही पाहू शकता. पण आपण ट्राय करूया वरती जाऊन. ओके, तर तुम्ही बघू शकता इथे खूप अशी पडझड झाली आहे त्या गडाच्या, म्हणजे पूर्ण भिंती अशा खाली कोसळल्या आहेत आणि वरती खूप असं रान देखील वाढलं आहे आणि इथे कुठेतरी गणपतीची मूर्ती असावी असा माझा अंदाज आहे. आणि कदाचित ही तुळस असेल, हे जी तुम्हाला दिसते ती तुळस असेल कदाचित. आणि आपण आता खाली जाऊन बघूया काय आहे ते. काय रे ता, तुम्ही बघू शकता हे नक्की कुठचा एरिया आहे तुम्हाला माहिती नाही आहे, पण इथे तुळस आहे. तर हा कदाचित बाहेरचा एरिया असू शकतो आणि इथे पण पायऱ्या आहेत, म्हणजे गडाच्या पाठीमागे जाण्यासाठी. हा गडाचा पाठचा मागचा भाग असेल आणि आपण जिथून आलो आहे तो पुढचा आहे. आणि बघू शकता चारही साईडने तुम्हाला इथे अशी गडगा आहे आणि इथून बाहेर जायला वाट आहे. तर आता तिकडे. तर मित्रांनो, आपल्याला फायनली गणपतीची मूर्ती मिळाली आहे,
म्हणजे आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने परत जात असताना म्हणजे ही जी तुळस जी मगाशी दाखवली ती आणि त्याच्यासमोरच आपण पायरीतून ज्या पायऱ्यातून उतरलो त्या पायऱ्याच्या समोरच गणपतीची एक सुंदर मूर्ती आहे. म्हणजे नक्कीच हे देवालय किंवा मंदिरालय असू शकतं. आणि तुम्ही बघू शकता ही सुंदर अशी मूर्ती आहे, म्हणजे दगडात कोरलेली अशी मूर्ती आहे, सुंदर. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहोत आणि हा जो मागे दिसतोय झाडांमध्ये तो कदाचित मागचा किल्ल्याचा मागचा दरवाजा असेल. तुम्हाला नक्की दिसत असेल किंवा मला माहीत नाही, पण हा नक्की मागचा दरवाजा आहे आणि बरोबर तिथेच या 7 तोफा ठेवल्या आहेत. तर हे तोफांचं वैशिष्ट्य म्हणजे हे तोफा उलट्या पुरल्या आहेत जमिनीमध्ये. म्हणजे इतिहासाप्रमाणे ह्या किल्ल्यावर 21 तोफा होत्या, महाराजांच्या 21 तोफा होत्या, पण काही काळानंतर त्या चोरल्या गेल्या. म्हणजे कोणी चोरल्याचं काही नोंद नाही इतिहासात, पण ते चोरल्या गेल्या आहेत आणि ह्या ज्या राहिल्या होत्या त्या उलट्या चोरल्या आहेत, उलट्या दफन केल्या आहेत मातीमध्ये आणि त्या निकामी केल्या आहेत. तर तुम्ही आता नवीन लेटेस्ट चालू आहे मालिकाजी संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे, त्यात तुम्ही बघला असाल की कसे निकामी करतात तोफा. तर ह्या तोफा निकामी करून उलट्या ह्या केल्या आहेत, म्हणजे जणू कोणी चोरू नये म्हणून. तर अतिशय सुंदर असे तोफा आहेत आणि अतिशय प्राचीन अशी वास्तू आहे आणि बघू शकता, तुम्हाला आता दाखवतो पूर्ण. तर मित्रांनो बघू शकता इथे खिळे मारलेले आहेत, म्हणजे ही तोफ निकामी केलेली आहे. तर इथूनच दारुगोळ्यांना आपण जे काही असते अग्नी ते इथून देत असतो, म्हणजे इथून पहिला स्पार्क होतो, तेच इथे पूर्ण बंद केल्या म्हणजे निकामी केल्या आहेत सगळ्या तोफांच्या, तशाच निकामी केल्या आहेत. पाहू शकता तुम्ही खिळा जो इथे मारलेला आहे आणि तोफा ह्या अजूनही तशाच म्हणजे त्याच ताकदीच्या अजून दिसत आहेत. तर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला वाटेत येताना एक नदी दाखवली होती बघा, ती हीच ती नदी आहे. ही नदी तुम्ही बघू शकता गड नदी. तर हा किल्ला बांधायचा मेन उद्देश म्हणजे ही जी गड नदी आहे तीच आहे. म्हणजे ह्या गड नदीतून पूर्वीच्या काळी खूप व्यापार चालायचा, तो भाजीचा असो किंवा अन्य कुठच्याही गोष्टींचा असो, दारुगोळा ने आण तो ह्याच नदीतून केला जायचा. तर ह्या नदीवर वॉच ठेवण्यासाठी म्हणजे निगराणी ठेवण्यासाठी महाराजांनी हा किल्ला रामगड किल्ला बांधला आहे. तर हे रामगड किल्ल्या बांधण्याचे मेन कारण होतं ते ह्या नदी थ्रू चालणारा व्यापार. तर ही एक चांगली गोष्ट आम्हाला समजली आहे इतिहासातली, तर ती तुम्हाला तुमच्यासोबत अशी. तर मित्रांनो ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून हा किल्ला बांधला होता. म्हणजे तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे गड नदीवर म्हणजे कोल्हापूरला जो रांगणे किल्ला होता तो जोडण्यासाठी आणि गड नदी ह्या नदीतून जो व्यापार चालायचा त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. आणि या किल्ल्यावर 16 बुरुज होते आणि त्या प्रत्येक बुरुजावरून मारा करण्यासाठी तोफा देखील होते. या तो आधी सांगितल्याप्रमाणे ह्या किल्ल्यावर 21 तोफा होते त्यावेळी आणि आता त्या फक्त 7 राहिल्या आहेत. आणि त्यावेळी त्या 21 तोफा आणि 106 गोळे ह्या किल्ल्यावर सापडले होते. तर मित्रांनो हा किल्ला जिंकण्यासाठी 3 लढाया झाल्या होत्या. जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या गादी विभागल्या गेल्या होत्या, पेशवे आणि तुळजी महाराज आणि ह्या होते. तर पहिली लढाई ही पेशवे आणि तुळजी महाराज यांच्यात झाली होती आणि ती लढाई तुळजी महाराज यांनी जिंकली होती आणि हा किल्ला आबादित ठेवला होता. पण काही काळानंतर, काही वर्षानंतर पेशव्यांनी सावंतवाडीच्या भोसल्यांची मदत घेऊन परत एकदा ह्या किल्ल्यावर हल्ला चढवला होता. तो जो साईडचा डोंगर आहे त्या डोंगरावरून तोफांचा घनाघाती मारा या किल्ल्यावर केला होता आणि हा किल्ल्याचा पाडाव केला होता त्यांनी. आणि तेव्हा पेशव्यांनी हा किल्ला जिंकला होता. आणि त्यानंतर 1800 म्हणजे 1818 इंग्रज या भागात आले आणि त्यांनी हा किल्ला परत काबीज करून घेतला. म्हणजे त्यांनी या किल्ल्यावर हल्ला चढवला आणि त्यांनी हा किल्ला आपल्या आणि त्यानंतर मग
जेव्हा इंग्रज होते त्यावेळी ह्या किल्ल्यावर एकूण 21 तोफा आणि 106 गोळे होते, पण आता त्या सध्या 7च आहेत, त्यातले काही चोरीला गेले. आणि हा तुम्हाला दाखवला जाता किल्ला आहे. तर असा काहीतरी इतिहास होता. आपलं सुदैव आहे की आपल्याला शिवाजी महाराज लाभले आणि हे असे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात आणि असे किल्लेला लाभले. पण आपले त्याचवेळी दुर्दैवसुद्धा आहे की आपण या किल्ल्यांचं जतन करू शकत नाही आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या पूर्वीच्या काळात जसे असायचे तसे आपण राखू शकत नाही आहे. आपल्या पुढच्या पिढीला हे किल्ले पाहायला मिळतील का हे यावर मला शंकाच वाटते. आपल्याला नुसतं व्हिडिओत आणि फोटोमध्येच त्यांना दाखवावे लागतील. तर आपल्याला या किल्ल्यांचं जतन करायला पाहिजे आणि संवर्धन करायला पाहिजे. तर हा होता रामगड किल्ल्याचा व्हिडिओ. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत राहीन, तुम्ही ते पाहत राहा आणि नक्कीच. तर चला मित्रांनो, असंच कुठच्या तरी कोकणी ठिकाणी परत एकदा भेटू आणि असेच कुठच्या तरी गड किल्ल्यांना सर करू, कोकणी ठिकाणी तुम्हाला दाखवत राहीन. आणि तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.